विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स ह्याच्याबद्दल माहिती घेऊ. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इट इन्वॉल्व्स अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्लांटचा भाग आहे फ्लावर. फ्लावर इज स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्वॉल्व्स मियोसिस, देन फ्युजन ऑफ गॅमेट्स, त्यालाच आपण फर्टिलायझेशन सुद्धा म्हणतो. त्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होत असतं आणि त्याच्यानंतर काय होतं असतं एम्ब्रियो, किंवा त्याला एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणायचं. व्हॉट इज एम्ब्रियोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे चॅप्टरमध्ये जर बघितलं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, तर तीन महत्त्वाच्या स्टेजेस आहे. एक आहे प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं गॅमिट्स तयार असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट्स. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी, त्याला प्री म्हणायचं, प्री फर्टिलायझेशन. सो बिफोर फर्टिलायझेशन इट इज नोन ॲज प्री फर्टिलायझेशन. तर प्री फर्टिलायझेशनमध्ये गॅमिट्स तयार असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट्स. कोणत्या सेल डिव्हिजननी तयार होतं? ते मियोसिस पद्धतीने तयार होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्येच फर्टिलायझेशन. व्हॉट इज फर्टिलायझेशन? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स टू फॉर्म झायगोट. झायगोट तयार असतात. झायगोट हे कसं असतं? डिप्लॉइड आहे विथ 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर आणखी काही त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात, त्यांना म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. किंवा आता झायगोट तयार झाल्यानंतर काय तयार होतं? त्याचा एम्ब्रियो तयार होतं आणि एम्ब्रियोपासून काय तयार असतं? सीड तयार होतं. ठीक आहे, तर हे पूर्ण जे चॅप्टर आहे आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला जो भाग आहे, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्लावरचा अभ्यास असणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला. तर फ्लावर्स हे आपल्याला 11वीमध्ये पण आपण स्टडी केलेलं आहे, परंतु आपण आज थोडक्यामध्ये परत त्याची एकदा रिव्हिजन करून घेऊ फ्लावर्स. सो व्हॉट इज फ्लावर? फ्लावर इज स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे? वनस्पतीचा फ्लावर आहे. फ्लावरची डेफिनेशन पण आपण याच्या आधी बघितलेली आहे. फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर आहे. टिपिकल फ्लावर मीन्स जनरल सर्वसाधारण फ्लावर, ज्याच्यामध्ये फुलाचे सर्व प्रकारचे पार्ट्स प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज टिपिकल फ्लावर. सो टिपिकल फ्लावर इट कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट, पेडिसल, थॅलमस अँड फोर फ्लोरल वर्क. फोर फ्लोरल वर्क, नंबर वन कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. सो व्हॉट इज पेडिसल? पेडिसल इथे बघा डायग्राममध्ये, पेडिसल म्हणजे देठ आहे फुलाचा. सो पेडिसल इज स्टॉक ऑफ द फ्लावर, इट इज कॉल्ड ॲज पेडिसल. त्यानंतर सेकंड पार्ट आहे थॅलमस. पेडिसलचा वरचा जो भाग आहे, अप्पर एंड ऑफ पेडिसल, हे पेडिसल झालं त्याच्या वरचा भाग, अप्पर एंड ऑफ पेडिसल इज कॉल्ड ॲज थॅलमस. आहे ना, थॅलमस अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण थॅलमसपासूनच जे फोर फ्लोरल वरला आहे. पण कोणते? कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे कोणत्या भागापासून तयार असतं? थॅलमसपासून तयार होतं. ठीक आहे, ठीक, थॅलमस. सो थॅलमस इट प्रोड्युसेस फोर फ्लोरल वर, दॅट इज कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर हा दुसरा झाला. त्यानंतर तिसरा पार्ट फोर फ्लोरल वर, कोणकोणते आहे फोर फ्लोरल वर? कॅलेक्स आहे, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. कॅलेक्स इथे कॅलेक्स हे जे कॅलेक्स इज फर्स्ट अँड आउटर मोस्ट फ्लोरल वरला आहे. फुलाचा पहिला आणि सर्वात बाहेरचा भाग जो आहे तो कॅलेक्स आहे. कलर कोणचा आहे? ग्रीन कलरचा आहे तो. इट इज ग्रीन इन कलर. है ना, कॅलेक्स इट इज ग्रीन इन कलर. कॅलेक्स कशाने बनलेलं असतं? कॅलेक्स हे छोट्या छोट्या युनिट्सनी बनलेलं आहे, सेपल्सनी बनलेलं असतं. सो इट इज मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड ॲज सेपल्स. ठीक आहे, अशा प्रकारे सेपल्स आहे. आणि कॅलेक्स किंवा सेपल्सचं महत्त्वाचं फंक्शन आहे बीइंग ग्रीन इन कलर, इट टेक्स पार्ट इन फोटोसिंथेसिस. त्याचबरोबर ते काय करतात की जे फुलाचे जे मधले भाग आहेत, कोणकोणते? करोला आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम, यांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे कॅलेक्स करत असतं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा भाग आहे फ्लोरल वर, करोला आहे. करोला इथे करोला कितव्या नंबरचा झाला? सेकंड. करोला इज सेकंड फ्लोरल वर. इट इज ब्राईटली कलर्ड. जसं कॅलेक्स सेपल्सनी बनलेला आहे, तसा करोला कशाने बनलेला आहे? करोला हा पेटल्सनी बनलेला आहे. आणि त्याचं सुद्धा फंक्शन आहे इट गिव्ज अ प्रोटेक्शन टू अँड्रोशियम आणि गायनोशियम.
अँड्रोशियम आणि गायनोशियमला प्रोटेक्शन देण्याचं काम करतं आणि तिचे कलर्स हे अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे काय करतं ते इन्सेक्टला अट्रॅक्ट करत असतात. कशासाठी? क्रॉस पॉलिनेशन. सो करोला इट हेल्प्स टू अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम. कुठे दिसतं बघा, फ्लॉवरमध्ये आपल्याला हे अँड्रोशियम आहे, है ना, अँड्रोशियम किंवा त्याला स्टेमन्स. अँड्रोशियम कशाने बनलेलं आहे? स्टेमन्सने बनलेलं आहे. अशा प्रकारे हे अँड्रोशियम आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे गायनोशियम. तर हे आपल्याला चॅप्टरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे त्याचा. परत एकदा बघा, अँड्रोशियम किंवा त्याला स्टेमन्स समजते येते आणि हे आहे गायनोशियम किंवा त्याला कार्पेल किंवा त्यालाच नाव आहे पिस्टिल अशा प्रकारे आहे. तर पहिल्यांदा आपण अँड्रोशियमचे काही महत्त्वाचे पॉईंट्स बघू. सो अँड्रोशियम इट इज कितव्या नंबरचा आहे? अँड्रोशियम इट इज थर्ड फ्लोरल वर तिसऱ्या नंबरचा आहे. पहिला कोणचा आहे? कॅलेक्स करोला. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम इट इज अ मेल रिप्रॉडक्टिव्ह वरला. लक्षात ठेवा, अँड्रोशियम इज मेल रिप्रॉडक्टिव्ह वर. इट इज मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड ॲज स्टेमन्स. इथे बघा, स्ट्रक्चर ऑफ स्टेमन्स अशा प्रकारे आहे. सो ईच स्टेमन, प्रत्येक स्टेमन कशाने बनलेलं आहे? ईच स्टेमन कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, दॅट इज फिलॅमेंट एक आहे इथे आणि दुसरा भाग कोणचा आहे? हे अँथर, हा अँथर आहे. सो वॉट इज फिलॅमेंट? फिलॅमेंट इज स्टॉक ऑफ द स्टेमन. स्टेमनचा जो स्टॉक आहे त्याला फिलॅमेंट म्हणायचं. आणि हा जो भाग आहे अँथर कुठे प्रेझेंट आहे? अँथर इट इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ फिलॅमेंट. आणि हे अँथर कशाने बनलेलं बघा, अँथर इट इज मेड अप ऑफ अँथर लोब्स, है ना, किती दिसतात या ठिकाणी? दोन अँथर लोब्स आहे, है ना. याला म्हणायचं आहे डायथिकस अँथर. वॉट इज डायथिकस अँथर? वेन टू अँथर लोब्स आर प्रेझेंट अँथर इट इज कॉल्ड ॲज डायथिकस. मोनोथिकस किंवा म्हणतो आपण जेव्हा एकच अँथर लोब प्रेझेंट असेल, वेन ओनली वन अँथर लोब इज प्रेझेंट अँथर इट इज कॉल्ड ॲज मोनोथिकस. आता याचं काय वैशिष्ट्य आहे बघा, अँथर लोब जे आहे दे आर कनेक्टेड, जोडलेले ते एकमेकाला. अँथर लोब कशाच्या सहाय्याने जोडलेले आहे? कनेक्टिव्हच्या सहाय्याने जोडलेले आहे. लक्षात आलं आहे? तर मोनोथिकस आणि डायथिकस लक्षात आलं आहे. मोनोथिकस मीन्स वेन वन अँथर लोब इज देअर इट इज कॉल्ड ॲज मोनोथिकस, अँड वेन अँथर कन्सिस्ट ऑफ टू अँथर लोब्स इट इज कॉल्ड ॲज डायथिकस. इथं परत बघा, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, हे डायथिकस आहे. आणि एका लोबमध्ये हा इकडचा एक लोब झाला आणि हा इकडचा एक लोब. तर ह्या एका लोबमध्ये इन ईच अँथर लोब काय दिसतं बघा, इन ईच अँथर लोब पोलन सॅक्स आर प्रेझेंट, है ना. एका अँथर लोबमध्ये किती आहेत मग पोलन सॅक्स? एका अँथर लोबमध्ये टू पोलन सॅक्स आहे. म्हणजेच डायथिकस जर अँथर असेल तर किती पोलन सॅक्स असतील त्याच्यामध्ये? फोर पोलन सॅक्स. सो इन डायथिकस अँथर फोर पोलन सॅक्स आर प्रेझेंट. पोलन सॅक्स म्हणजे सॅक्स काय? सॅक्स म्हणजे बॅग लाईक स्ट्रक्चर विच कंटेन पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्सला मायक्रोस्पोर. पोलन सॅकमध्ये काय तयार होतं? असं पोलन ग्रेन्स तयार होतं. सो फंक्शन ऑफ स्टेमन किंवा अँथरचं फंक्शन काय? इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्सपासूनच नंतर काय तयार होतील मग त्यामध्ये? मेल गॅमिट्स तयार होण्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गायनोशियम. गायनोशियम इट इज कितव्या नंबरचा भाग? गायनोशियम इज फोर्थ फ्लोरल. पहिला नंबर कॅलेक्स, त्यानंतर करोला, अँड्रोशियम आणि चौथ्या नंबरचं कोणतं आहे? गायनोशियम. सो गायनोशियम इट इज फोर्थ फ्लोरल वर. त्यानंतर हे कोणतं आहे? फिमेल रिप्रॉडक्टिव्ह वरला आहे. अँड्रोशियम कोणचं होतं? अँड्रोशियम मेल रिप्रॉडक्टिव्ह होतं आणि गायनोशियम हे कोणचं आहे? फिमेल रिप्रॉडक्टिव्ह वर आहे. जसं अँड्रोशियम हे स्टेमन्सनी बनलेलं आहे तशाच प्रकारे गायनोशियम हे कशाने बनलेलं आहे? गायनोशियम इट इज मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड ॲज कार्पेल्स. कार्पेल्सनी बनलेलं आहे ते, कार्पेल्स. ठीक आहे. कार्पेल्स ऑर पिस्टिल्सनी बनलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण तीन पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी अशा प्रकारे. त्यानंतर स्टिग्मा हे वरचा आहे बघा पार्ट. स्टिग्मा बटन लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर स्टाईल आहे ट्युब्युलर स्ट्रक्चर आणि इकडे आहे ओव्हरी. बेसल सोलन पार्ट इट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. ओव्हरीमध्ये का प्रेझेंट असा? ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतात.
आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूट वॉलमध्ये, आणि ओव्हुलचं रूपांतर कशामध्ये असतं, सीडमध्ये होत असतं. थँक्यू.